इस अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। पहला कोविड का विषय होता कि जरी आता या वेरियंट की तीव्रता जीव घेनी नसली तरी सुद्धा त्याच्यात बदल घडणारच नाही असं काही नाही आणि म्हणून तपासण्या आणि औषध हॉस्पिटल याच्या अनुषंगाने आणि तपासण्या केल्यानंतर लोकांना लगेच ट्रीटमेंट देण्याच्या अनुषंगाने आयुक्तांना आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि आयुक्तांनी सांगितलं की आम्ही त्याबाबत सतर्क आहोत। मी त्यांना सांगितलं की ऑनगोईंग प्रोसेस असते की आज या क्षणाला हायवेला ॲक्सिडेंट नाही 12 तासात तो 13व्या तासाला पहिल्या मिनिटाला अपघात होणार नाही अशी कोणी खात्री देऊ शकत नाही आणि म्हणून सतर्क राहिलं पाहिजे आणि आयुक्तांनी त्या बाबतीमध्ये आम्ही सतर्क आहोत असं म्हटलेलं आहे। आता त्याचबरोबर प्री मान्सूनच्या अनुषंगानं झोपट्ट्यातली गावातली गटरांची स्वच्छता नुसता कोरोना नाही तर मलेरिया डेंगू तत्सम साथीच्या रोगांपासून सुद्धा जनतेला सुरक्षित ठेवण्याकरता धुराची फवारणी काही ठिकाणी जमिनीवर असलेले जंतुनाशक पावडर म्हणजे गटराची स्वच्छता झाली फवारणी केली की रोग निदान झालं आणि त्याच्यावर उपचार करण्याची वेळ आली त्याच्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाली। शहरामध्ये MSEBच्या अनुषंगानं MSEBला तर मी दूरध्वनीद्वारे पत्राद्वारे सांगितलेले की उघड्या DP उघड्या केबल्स या बाबतीमध्ये आपण दक्षता घ्यावी आणि त्याकरता काही स्पेअरपार्टची गरज असेल तर त्याची माहिती आम्हाला अवगत करा की जेणेकरून आपल्या वरिष्ठ स्तरावर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा पत्रव्यवहार करू जेणेकरून शॉक लागून लहान मुलांचा किंवा नागरिकांचा जीव जाणार नाही कोणाला अपंगत्व येणार नाही या अनुषंगाने सुद्धा आम्ही सूचना त्यांना दिल्यात आणि आयुक्तांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा तुमच्या स्तरावरून MSEB संपर्क ठेवा जेणेकरून महानगरपालिकेच्या आपल्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचा असा अपघात होणार नाही। डोंगरावरून निघणारे नाले ते MIDCमधून पुन्हा शहरातून येतात आणि काही ठिकाणी दारिद्र्य म्हणजे आर्थिक दारिद्र्य असल्या कारणानं गोरगरीब नाळ्याच्या बाजूला झोपड्या उभारतात त्यांना तो नाला किती लेवलवरून तो दुसरीवरून वाहतो याची कल्पना नसल्या कारणानं त्या ठिकाणी झोपड्या बांधल्यानंतर कधीतरी एखाद्या दिवशी भयानक पाऊस झाल्यानंतर झोपेत असतानाच कधी कधी झोपड्या वाहून जातात आणि जीवितहानी होते नाही तशा प्रकारचे वॉर्ड अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात की जेणेकरून आपल्या शहरामध्ये जीवितहानी होणार नाही। त्याचबरोबर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय निघाला विविध ठिकाणी असलेल्या झाडांच्या वाढ झालेली झाडं तोडण्याचा विषय निघाला होल्डिंग पॉईंट CBDचा प्रामुख्याने त्यात मधल्या गळ्यात त्या CBDच्या होल्डिंग पॉईंटला मी स्वतः व्हिजिट केली होती आता साधारणपणे 40% त्याच्यात सुधारणा झालेली 100% झालेली नाही परंतु दशरथ भक्ताने विषय काढला की बाबा म्हणजे तुम्ही CBDचा बघितलं मग वाशीचं काय अशोक पाटलांनी सांगितलं आयुर्वेदचं काय दशरथ भक्ताने या गोष्टीवर निर्देश केला की एकूण शहरामध्ये 6 ठिकाणी होल्डिंग पॉईंट आहेत त्या 6 ठिकाणच्या होल्डिंग पॉईंटमध्ये अशाच प्रकारे नियमाचं उल्लंघन न होता त्या ठिकाणी त्याच्यातला काही गाळ काढण्याची तरतूद आहे ती वापरा जेणेकरून जो मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार ते थोड्याफार सतर्क होण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी बाजू मांडली जाईल अशा विविध विषयावर चर्चा केलेली शाळेतल्या शिक्षकांच्या बदल्या काही ठिकाणी अनावश्यक असलेल्या गोष्टीवर होणारा खर्च ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी खर्च करण्याची गरज प्रामुख्याने आपल्या रेल्वे स्टेशन्स किंवा विविध ठिकाणी हातगाड्या आणि फेरीवाल्यांचा प्रादुर्भाव होतो मी त्यांना एक अतिसूचना केली होती की राऊंड द क्लॉक म्हणजे 24 तास अशा परिसरामध्ये महापालिकेचा सुरक्षा रक्षक राहायला पाहिजे
त्याच्या जोडीला पोलीस राहायला पाहिजे, त्या पोलिसाचे पगार आपल्या महापालिकेकडून अदा केले जातात. ही ऑनलाईन म्हणजे ऑनगोईंग सिस्टीम आहे, म्हणजे सकाळच्या वेळेला तिथे फेरीवाले नव्हते पण दुपारी येणार नाहीची कोण खात्री देऊ शकत नाही, दुपारी नसेल तर संध्याकाळची कोण खात्री देऊ शकत नाही. म्हणून रिस्पॉन्सिबल करण्याकरता 8 तासाच्या त्या पारेकरांना त्या ठिकाणी जबाबदाऱ्या द्या, जेणेकरून त्याला जबाबदार धरलं जाईल. प्रामुख्याने सील फाड्याकडे जाताना अडवली भुतावली जाणार, त्या ठिकाणी दोन्ही बाजूला फेरीवाल्यांच्या त्या ठिकाणी एकूण 50-50 फुटावर हातगाड्या टेम्पोमधला व्यापार चाललेला असतो आणि ते टेम्पोतला व्यापार काय खरेदी करण्याकरता गाड्या उभी राहतात. गाड्या उभ्या राहिल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक खोळंबली जाते, प्रसंगी त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो. म्हणजे इतक्या मोठे रुंद की आप रस्ते केलेत एका फेरीवाऱ्यांसाठी नाही केले रस्ते, या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना सूचना केलेल्या आहेत. आयुक्तांना सांगितले की तुम्ही इथे या ठिकाणी बऱ्याचशा सकारात्मक बाबी आहेत असे म्हणता, परंतु खालचा अधिकारी वर्ग त्या अनुषंगाने कारवाई करत नाही आणि म्हणून त्या अधिकाऱ्याने जरा हलवा अशा प्रकारची भूमिकासुद्धा माझ्यावर आल्या, माझ्या सहकाऱ्यांनी त्यांनी मांडलेली आहे. एकूणच आपण जसं मी तुम्ही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया या माध्यमातून आपण एकूणच शहरातल्या नागरिकांच्या हिताची जपणूक करण्याकरता आपण सतर्क आहोत, निश्चितपणे आपण सतर्क राहू असा माझा विश्वास आहे. बोला. नाही ऐकतो महोदय, मैंने कोविड के विषय में त्या ठिकाणी उस वक्त में हम लोगों ने चर्चा की है कि भाई कोविड का प्रादुर्भाव हो रहा है, उसका दवा, उसकी हॉस्पिटल, उसके डॉक्टर्स नर्सेस उसकी तैयारी करनी चाहिए. उन्होंने हाँ बोला है. स्कूल, हॉस्पिटल, गटर साफ सफाई, इसके बारे में भी उनको हमने सूचित किया है और सब बारे में हम लोग मीटिंग लेके सतर्क रहेंगे ऐसा उन्होंने वादा किया है. मेरे पानी पहले तो 450 ml मोरबे का पानी और 50 ml बारहवीं का पानी, 500 ml इतने सालों में अपना मोरबे डैम इस गत साल में उर्फ हो गया, उसके बावजूद भी इस शहर में पानी की कहाँ पे कमतरता नहीं थी, लेकिन ये अभी 4-5 महीने से यहाँ पे कमतरता है, तो पानी कहाँ गया? और वो जो पानी उधर नहीं रहता है तो उस टाइम में गटर का पानी वो पाइपलाइन के अंदर जाता है, वो दूषित होने के कारण जब लोग वो पीते हैं तो उसको साथी की बीमारी का उसको मुकाबला करना पड़ रहा है, उसके बारे में भी हमने चर्चा की है. मैंने तो ये बोला कि दशरथ भगत तो हमेशा कहते कि नई मुंबई का पानी चुराया गया, नई मुंबई का ऑक्सीजन चुराया गया, नई मुंबई की दवा चुराई गई, नई मुंबई के लोगों की नींद भी चुराने की बारी वो लोगों ने लाई है. और हमारा कहना है कि इतने सालों में 50 ml पानी बारहवीं से आ रहा था, उसमें से अभी कभी 10-15 ml पानी मिल रहा, तो 30-35 ml पानी कहाँ जा रहा है? यदि और शहर में कोई पाइपलाइन ब्लास्ट होगी या बस्ट होगी तो उस कालखंड में 10-12 दिन के लिए पानी की कमतरता उधर होगी, तो यहाँ से भी पानी लाने में देने में कोई हर्ज नहीं है, कोई ऑब्जेक्शन नहीं है. लेकिन जानबूझकर नई मुंबई के लोगों को पैसा रख के यदि वो पानी किसी और शर्त पे जाता होगा तो हम लोग वो होने नहीं देंगे. मैंने काही काही अधिकाऱ्यांना असं वाटतं की या ठिकाणी आम्हाला कोण विचारणार नाही अशी बाब ती खरे नाही, आणि म्हणून आयुक्त महोदयाने सांगितले की जे अधिकारी वर्ग आहेत आम्ही लोकप्रतिनिधी जिवंत आहोत. आम्ही आमच्या परिसरामध्ये ज्या समित्या नेमाल, आता महापालिका अस्तित्वात नाही म्हटल्यानंतर राहिला आमदार आणि खासदार, खासदारांना पण कळवा, परंतु जे लोक आदिवासींच्या करता, दलितांच्या करता दैनंदिन जीवनामध्ये सतर्क काम करतात अशा लोकांची नेमणूक तिथं व्हायला पाहिजे. ज्याचा काही आतापता नाही अशा लोकांची नावं देऊन त्या ठिकाणी समित्या नेमल्या असतील त्याला मी विरोध केलेला आहे, आणि त्या समित्या नेमल्या त्या सदस्यांची माहिती आम्हाला द्या. जर का त्या ठिकाणी चुकीच्या फक्त नामदारी लोकांना नेमणूक केली असेल ते रद्द करा असं मागणी केलेली आहे आम्ही, कारण गेल्या मीटिंगमध्येच मीच हा विषय मांडला होता वन समित्या नेमण्याच्या अनुषंगानं, आणि वन समित्या नेमा म्हणजे कोणाला तरी त्या ठिकाणी नावं त्या ठिकाणी द्या असं काही होऊ शकत नाही. मी बोललो ना, वॉर्ड ऑफिसमध्ये वॉर्ड अधिकाऱ्यांनी न बसता आपल्या वॉर्डमधल्या गटरांची स्थिती काय, रस्त्यावर स्वच्छता कशी आहे, इलेक्ट्रिकच्या केबल कशा आहेत, आपल्या वॉर्डमध्ये शाळा कशा आहेत,
आपल्या वार्डमधली हॉस्पिटलची स्थिती काय आहे, एकूण कॉलनीमध्ये किंबहुना आयुक्तांना मी असं म्हटलेलं आहे की सर्व सोसायट्यांच्या चेअरमॅनला तुम्ही पत्र द्या की तुमच्या इमारतीच्या स्ट्रक्चरला ऑडिट करून घ्या. जी जिमी टावर जी इथापेंच्या वॉर्डमध्ये जी इमारत पडली त्या ठिकाणी त्या सळया अर्ध्या गंजल्या होत्या, म्हणजे त्याचे ते ताकद नाशी झाली होती. त्या काळी असलेली रेती सिमेंट याचा दर्जा लक्षात घेता नवी मुंबईमध्ये असे कितीतरी जिमी टावरात अशा प्रकारची बातमी मला वाटतं एका वृत्तपत्रामध्ये आले, त्याचा उल्लेख रवींद्र इथापेंनी केला. माझं म्हणणं की अशा सगळ्या सोसायट्यांना पत्र द्या आणि आपल्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करा की जेणेकरून जीवितहानी होणार नाही, याच्या प्रकारची सूचना आम्ही त्या ठिकाणी केली. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.